मैथमेटिक्स मधील फर्स्ट चैप्टर रैशनल एंड इरेशनल नंबर आज आपल्याला अभ्यासायचे आहे। बघा, यापूर्वी आपण सातवी मध्ये नंबर सिस्टम वेगवेगळे अभ्यासलोत, जसं नॅचरल नंबर्स। तुम्हाला माहिती आहे नॅचरल नंबर्सचा अभ्यास आपण पाचवीपासून करत आलेलो आहोत, जे न्यूमरल्स काउंटिंगसाठी वापरले जातात त्यांनाच आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो। ते नंबर्स म्हणजे असे आहेत 1, 2, 3, 4, 5 इनफायनाइट। हा जो नंबर्सचा कलेक्शन आहे, ग्रुप आहे, यांनाच आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो। आणि मग या ग्रुप मध्ये अजून एक चिन्ह जर ऍड केलं तर जो ग्रुप मिळतो त्या ग्रुपला होल नंबर्स म्हटलं जातं। बघा, याच ग्रुप मध्ये नॅचरल नंबर्सच्या ग्रुप मध्ये हा नवीन एक सिम्बॉल त्यामध्ये जर ऍड केलं तर जो ग्रुप मिळतो नंबर्सचा याला होल नंबर्सचा ग्रुप म्हटल्या जातो। मीन्स दीज नंबर्स आर कॉल्ड होल नंबर्स, दीज नंबर्स आर नॅचरल नंबर्स और काउंटिंग नंबर्स, यांना नॅचरल नंबर्स किंवा काउंटिंग नंबर्स म्हणता येतं। आणि मग होल नंबर्सवर क्रिया करताना काही पुन्हा मर्यादा येतात। उदाहरणार्थ लहान संख्येतून मोठी संख्या जर वजा करायची असेल तर जी वजाबाकी येते ती वजाबाकी या नंबर सिस्टीम मध्ये समाविष्ट नाही। आणि मग पुन्हा संख्यांचा विस्तार झाला आणि जे नवीन संख्याचा ग्रुप मिळाला त्याला किंवा त्या ग्रुपला इंटीजर्स असं म्हणतात, पूर्णांक। आणि मग ह्या इंटीजर्सचा ग्रुप कसा मिळतो पहा। हे जे होल नंबर्स आहेत यामधले जे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत या पॉझिटिव्ह नंबर्सचे अपोजिट नंबर्स, आता ते अपोजिट नंबर्स लिहिताना हे पॉझिटिव आहेत, पॉझिटिव साइन आपण दाखवत नाहीत, लिहित नाहीत, पण पॉझिटिवच्या अपोजिट निगेटिव्ह येतात। आणि मग निगेटिव्ह साइन मात्र इथं रिप्रेझेंट करावं लागतं, जसं 1 चा अपोजिट -1, 2 चा अपोजिट -2, 3 चा अपोजिट -3। हे जे नंबर्स आहेत हे या पॉझिटिव्ह नंबर्सचे अपोजिट नंबर्स आपण या ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर जी नंबर सिस्टम मिळते, नंबर्सचा जो ग्रुप मिळतो यांनाच इंटीजर्स असं म्हणतात। लक्षात घ्या, नॅचरल नंबर्स हे इनफायनाइट आहेत, त्या डॉट डॉट डॉटचा अर्थ हे अनलिमिटेड आहे तुम्हाला माहित आहे। तसंच होल नंबर सुद्धा इनफायनाइट आहेत, त्याचप्रमाणे इंटीजर सुद्धा इनफाइनाइट आहे। जसं हे पॉझिटिव्ह साइडला इन्फिनिटी दाखवलेली आहे तसं इकडे निगेटिव्ह साइडला सुद्धा हे इनफाइनाइट आहे। हे निगेटिव्ह साइडला जे नंबर्स वाढत जातात याचाच अर्थ हे नंबर्स स्मॉलर होत जातात, आणि राईट साइडला जे नंबर्स वाढतात ते नंबर्स ग्रेटर होतात। मग नॅचरल नंबर्समध्ये सर्वात ग्रेटर नंबर कोण हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही, कारण ते इनफायनाइट आहेत। आणि सर्वात स्मॉलर नॅचरल नंबर कोणता विचारला तर आपल्याला सांगता येतं 1 आहे। त्याचप्रमाणे होल नंबर्समध्ये सर्वात स्मॉलर होल नंबर 0 आणि सर्वात ग्रेटर होल नंबर मात्र आपल्याला डिसाइड करता येणार नाही, निश्चित करता येणार नाही, कारण ते इनफायनाइट आहेत। मग इंटीजर्स मध्ये मात्र या दोन्ही ग्रुप मध्ये आपल्याला स्मॉलर नंबर ठरवता आला
इंटीजर्स मध्ये मात्र ग्रेटर ही ठरवता येत नाही आणि स्मॉलर पण ठरवता येत नाही। जसं ग्रेटर साइडला इनफाइनाइट आहे तसे स्मॉलर साइडला सुद्धा इनफाइनाइट आहे हे आपण माहिती मिळवलेली आहे। आपण हे थोडक्यात रिव्हिजन करतोय। नेक्स्ट रॅशनल नंबर्स यांचा सुद्धा आपण अभ्यास केला होता। बघा नॅचरल नंबर्स म्हणजे जे नंबर्स m बाय n या फॉर्म मध्ये लिहिता येतात असे सर्व नंबर्स रॅशनल नंबर्स म्हटले जातात। मग यामध्ये कंडिशन अशी आहे m इज एनी इंटीजर एंड n इज नॉन झिरो इंटीजर। m च्या ठिकाणची संख्या कोणताही इंटीजर असेल तरी चालते। कोणता इंटीजर याचा अर्थ पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा झिरो कोणताही इंटीजर m ठिकाणी चालतो। मग n ची कंडिशन काय n इज नॉन झिरो इंटीजर म्हणजे हा इंटीजर मात्र झिरो नसेल झिरो शिवाय। मग झिरो शिवाय म्हटल्यानंतर इथे पॉझिटिव्ह चालतं निगेटिव्ह चालतं फक्त n ची किंमत काय नसेल झिरो नसेल। असे सर्व नंबर्स m छेद n च्या रूपातले त्यांना रॅशनल नंबर्स म्हणतात। बघा उदाहरणात एक्झाम्पल सांगतो मी। समजा 4 अपॉन 7 मायनस 3 बाय 9 मायनस 7 बाय मायनस 11। बघा यामध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघेही पॉझिटिव्ह आहेत हे एनी इंटीजर चालतात फक्त ह्याचा डिनॉमिनेटर काय नसायला पाहिजे झिरो। हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह चालतो दोघे निगेटिव्ह आहे चालतं झिरो बाय 15 चालतं कारण एम एनी इंटीजर चालतो। परंतु 13 अपॉन झिरो मात्र चालणार नाही कारण एखाद्या नंबरला झिरोने डिवाइड करणे ही अनडिफाइंड क्रिया आहे अव्याख्येय आहे। म्हणून हे अशा प्रकारचा नंबर हा रॅशनल नंबर नसतो। बघा इथे लिहिलेलं आहे n हा नॉन झिरो इंटीजर असायला पाहिजे। हे सर्व नॉन झिरो इंटीजर आहेत यांच्या ठिकाणचे पण हा इंटीजर मात्र झिरो असल्यामुळे हा नंबर रॅशनल नंबर होणार नाही। मग अशा सर्व प्रकारच्या नंबर्सना जे जे नंबर्स m बाय n च्या फॉर्म मध्ये लिहिता येतात त्या सर्व नंबर्सना रॅशनल नंबर्स असं म्हणतात। आणि लक्षात असू द्या हे सर्व नॅचरल नंबर्स यांच्या डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला 1 लिहिता येतो कारण कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यानंतर भागाकार तीच संख्या येते त्याच्यामुळे त्याची किंमत बदलत नाही म्हणून आपण त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहू शकतो। इथे पण बघा त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिता येतं त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिता येतं इथे पण पहा याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिता येतं। आणि मग हे सर्व नंबर्स m बाय n च्या फॉर्म मध्ये आहेत म्हणजे थोडक्यात हे सर्व नंबर रॅशनल नंबर्स आहेत। म्हणून असं म्हणता येतं की सर्व नॅचरल नंबर्स होल नंबर्स इंटीजर्स हे सर्व कोणती नंबर असतात रॅशनल नंबर असतात। आणि त्या व्यतिरिक्त अजून अधिकचे रॅशनल नंबर्स आपल्याला अभ्यासता येतात देता येतात। हे झाले रॅशनल नंबर्स यांचा अभ्यास आपण ऑलरेडी 7वीपर्यंत केलेले आहेत। हे सर्व नंबर सिस्टीम आपण 7वीपर्यंत अभ्यासलो। आता या धड्यामध्ये रॅशनल आणि इरॅशनल या धड्यामध्ये आपण सुरुवातीला नवीन भागात हे जे रॅशनल नंबर्स आहेत ही रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं ते इथं आपल्याला अभ्यासायचं आहे। बघा ज्या लाईनवर पॉइंट्स नंबर रिप्रेझेंट करतात त्या लाईनला नंबर लाईन म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे। आणि मग ज्या लाईनवर नॅचरल नंबर्स आपण रिप्रेझेंट करू शकतो नंबर लाईनवर होल नंबर्स रिप्रेझेंट करू शकतो
इंटीजर्स रिप्रेझेंट करता येतं हे आपण पाहिलेले. आता त्याचप्रमाणे ही रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात ते आपल्याला आता इथे अभ्यासायचे. ऍक्च्युअली एक उदाहरण घेऊ आपण आणि मग त्यावरून तुम्हाला कळेल की रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. हा एक्झाम्पल येतो मी रिप्रेझेंट किंवा शो पहा पुढील नंबर आपल्याला नंबर लाईन वर रिप्रेझेंट करायला सांगितले. तर ही जी रॅशनल नंबर्स आहेत ही रॅशनल नंबर्स नंबर लाईन वर रिप्रेझेंट करताना पहिल्यांदा दिलेल्या रॅशनल नंबर्स मधला डिनॉमिनेटर काय आहे हे लक्षात घ्यायचं. जसं इथं दिलेल्या रॅशनल नंबर्स मध्ये जी नंबर्स आपल्याला रिप्रेझेंट करायचे यांचा डिनॉमिनेटर 3 आहे हे लक्षात ठेवायचं. आणि मग जसं आपण नॅचरल नंबर्स होल नंबर्स इंटीजर्स रिप्रेझेंट करताना नंबर लाईन ड्रॉ करतो त्याच पद्धतीने स्केलच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि मग गरजेनुसार आपल्याला दोन्ही साईडला हे एक्सटेंड करता येतं वाढवता येतं. आणि मग यामध्ये साधारणतः मध्यभागी समजा आपण 0 हा इंटीजर आहे हे गृहीत धरू. आणि मग तुम्हाला माहित आहे इंटीजर्स रिप्रेझेंट करताना 0 मी इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. 0 राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात आणि 0 लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात. मग हे पॉझिटिव्ह नंबर्स लिहित असताना यांचा डिनॉमिनेटर किती आहे हे लक्षात घेऊन आपल्याला यांच्यामध्ये अंतर घेता येतं. हे 3 असल्यामुळे आपल्याला 3 भाग करायचे आहेत एका युनिटचे हे लक्षात घेऊन 0 पासून 1 पर्यंत समजा आपण इथे 1 घेऊ आणि इथे 2 घेऊ इथं 3 हा इंटीजर घेऊ. हे पॉझिटिव्ह इंटीजर्स या नंबर लाईनवर लिहिलेले आहेत. याच पद्धतीने सेम एवढ्या डिस्टन्सवर लेफ्ट साईडला हा निगेटिव्ह 1 हा निगेटिव्ह 2 आणि हा निगेटिव्ह 3. गरजेनुसार आपल्याला हे दोन्ही साईडला नंबर लाईन एक्सटेंड करता येतं वाढवता येतं आणि त्यावरून नंबर्स घेता येतात. ठीक आहे. मग आता हे इंटीजर्स घेतल्यानंतर आपल्याला हा इंटीजर रिप्रेझेंट करायचे 7/3. मग याचा डिनॉमिनेटर 3 आहे म्हणून आपण काय करायचं लक्षात घ्या. हे जे 1 युनिट डिस्टन्स घेतलं होतं या 1 युनिट डिस्टन्सचे 3 समान भाग करायचे. 3 समान भाग करण्यासाठी आपल्याला या डिस्टन्स मध्ये 2 पॉइंट्स घ्यावे लागतात. साधारणतः अंदाजे आपण हे असे 2 पॉइंट्स घेतो आणि हे 2 पॉइंट्स घेतल्यामुळे बघा या एका युनिट डिस्टन्सचे 3 समान भाग झाले. इथून इथपर्यंत 1 भाग, इथून इथपर्यंत 2, इथून इथपर्यंत 3 असे 3 समान भाग झालेले आहेत. या पद्धतीने पुन्हा या डिस्टन्स मध्ये 2 पॉइंट घ्यायचे, पुन्हा या डिस्टन्स मध्ये 2 पॉइंट घ्यायचे. याप्रमाणे आपण प्रत्येक युनिट डिस्टन्सचे 3 समान भाग केलो पॉझिटिव्ह साईडला. त्याच पद्धतीने निगेटिव्ह साईडला पण करायचे.
आणि मग आता हा 7 बाय 3 जो नंबर आपल्याला नंबर लाइनवर रिप्रेझेंट करायचा आहे हा पॉझिटिव आहे लक्षात घ्या हे 7 जे न्यूमरेटर आहे याचा याचा अर्थ शून्यापासून राइट साइडला सातवा भाग हा 7 अपॉन 3 नंबर रिप्रेझेंट करतो डिनोमिनेटर 3 असल्यामुळे आपण किती पार्ट केले तो एका युनिटचे 3 पार्ट बरोबर आहे बघा 0 पासून हा फर्स्ट पार्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ आणि हा 7th पार्ट हा जो नंबर आहे या 0 पासून सातवा युनिट किंवा सातवा पार्ट हा पॉइंट 7 अपॉन 3 हा रॅशनल नंबर रिप्रेझेंट करतो याला दुसऱ्या पद्धतीने आपल्याला असं पण सांगता येतं 7 अपॉन 3 हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हटला जातो अंशाधिक अपूर्णांक याला मिक्सड नंबर मध्ये असं कन्वर्ट करता येतं बघा 3 ने 7 ला भाग दिल्यानंतर 2 चा भाग बसतो 3 2 6 आणि 6 मायनस केल्यानंतर 1 होतात हे मिक्सड नंबर आहे या 7 बाय 3 चं कन्वर्शन याचा अर्थ असा असते 2 हा पूर्णांक असून हा 1 अपॉन 3 हा फ्रॅक्शन असतो याचा अर्थ 2 या इंटीजर नंतर किंवा 2 या होल नंबर नंतर हा फर्स्ट पार्ट हे बघा 2 या होल नंबर नंतर हा फर्स्ट पार्ट म्हणजेच हा 7 अपॉन 3 असतो तुम्ही 0 पासून 7 युनिट काउंट करा 7th पार्ट काउंट करा किंवा असं कन्वर्ट करून या होल नंबरच्या नंतर काउंट करा दोन्ही पद्धतीने तुम्हाला हा नंबर नंबर लाईनवर रिप्रेझेंट करता येतो हा झाला आपला 7 अपॉन 3 हा रॅशनल नंबर या नंबर लाईनवर रिप्रेझेंट केला होता आता नेक्स्ट नंबर आहे तो पण पॉझिटिव्ह आहे 2 बाय 3 हे 2 न्यूमरेटर आहे याचा अर्थ 0 पासून पॉझिटिव्ह असल्यामुळे 0 पासून राइट साइडला सेकंड पार्ट हे बघा 0 पासून हा पहिला हा सेकंड हा जो नंबर आहे हा 2 बाय 3 हा पॉइंट 2 बाय 3 नंबर रिप्रेझेंट करतो आणि मग 0 पासून सेकंड नंबर किंवा सेकंड पॉइंट हा 2 बाय 3 पॉझिटिव्ह नंबर रिप्रेझेंट करतो आणि मग निगेटिव्ह 2 बाय 3 आहे तर आता याच्यावरून आपल्याला सोप्या पद्धतीने रिप्रेझेंट करता येते राइट साइडला हा सेकंड पार्ट तसं लेफ्ट साइडला 0 पासून सेकंड पार्ट हा जो पॉइंट आहे हा पॉइंट मायनस 2 बाय 3 हा रॅशनल नंबर रिप्रेझेंट करतो ठीक आहे समजा अजून काही नंबर लिहितो मी 5 बाय 3 असेल ठीक आहे 8 बाय 3 असेल मायनस 6 बाय 3 असेल आपण हे नंबर सुद्धा याच नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू करता येतं कारण या सर्वांचा डिनोमिनेटर सेम आहे मग हा 5 बाय 3 मी सांगितल्याप्रमाणे मिक्सड नंबर मध्ये कन्वर्ट करूनही आपल्याला फाइंड करता येतो रिप्रेझेंट करता येतो किंवा ऍज इट इज पण रिप्रेझेंट करता येतो पॉझिटिव्ह नंबर आहे 0 च्या राइट साइडला आपल्याला हा नंबर रिप्रेझेंट करायचा आहे 5 आहे न्यूमरेटर म्हणून 0 पासून 5th पार्ट किंवा मी याला कन्वर्ट केलो तर आपण 3 1 जा 3 2 रिमेंड राहतात डिवाइडेड बाय 3 हे बघा 1 च्या नंतर 1 या होल नंबर नंतर सेकंड पार्ट हा किंवा तुम्ही याच्यावरूनही रिप्रेझेंट करू शकता 0 पासून 5वा पार्ट 1 2 3 4 5 दोन्ही पद्धतीने तोच पॉइंट येतो तोच नंबर त्या ठिकाणी 5 बाय 3 असतो हा झाला 5 बाय 3 पॉझिटिव्ह नंबर आता 8 बाय 3 8 बाय 3 याही पद्धतीने करता येतं किंवा या पद्धतीने केलं तर काय होतं माहिती आहे का हे 0 पासून हे प्रत्येक पॉइंट तुम्हाला काउंट करत बसण्याची गरज नाही तुम्हाला 8 पॉइंट काउंट करायची गरज पडत नाही तुम्ही जर याला कन्वर्ट केला तर काय होतं बघा 3 2 6 2 उरले डिनोमिनेटर 3 ला 3 मग तुम्हाला जे त्या ठिकाणी नंबर रिप्रेझेंट करायचा आहे हा 2 या होल नंबरच्या नंतर आहे डायरेक्ट या 2 च्या नंतर पुढे आपल्याला काउंट करणे सोपं होतं म्हणून 2 होल नंबर नंतर सेकंड पार्ट हे 2 होल नंबर याच्यानंतर सेकंड पार्ट हा नंबर त्या ठिकाणी हा कोणता नंबर रिप्रेझेंट करतो 8 बाय 3 किंवा 2 अँड 2 बाय 3 लिहिलं तरी चालतं काही वेळा पुढे चालून तुम्हाला नंबर्स याही पद्धतीनं मिक्सड स्वरूपातही दिले जातात तेव्हा आपल्याला
डायरेक्ट तो नंबर दोन च्या नंतर सेकंड पार्ट आहे हे लक्षात येतं. असं दिलं असेल तर कन्वर्ट करूनही तुम्हाला रिप्रेझेंट करता येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर निगेटिव्ह नंबर आहे 6/3. हे 6 काउंट करा किंवा मायनस 3 2 6 डायरेक्ट पूर्ण भाग जातो. मग हा इंटीजर आहे -6/3, हा इंटीजर -2 आहे लक्षात घ्या. एक तर -6 काउंट केला बघा इथून 0 पासून लेफ्ट साइडला 1 2 3 4 5 6 -2 च्या ठिकाणी येतो. किंवा याला तुम्ही भाग दिला तरी -2 येतो. मग हा जो नंबर आहे हाच नंबर आपला रिप्रेझेंट करायचा नंबर. -2 लिहा किंवा -6/3 लिहा, जसा प्रश्नात दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे लिहिता येतो, रिप्रेझेंट करता येतो. अशा पद्धतीने दिलेले रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर या पद्धतीने रिप्रेझेंट करता येतात. आणि मग पहिल्या धड्यामध्ये पहिली प्रॅक्टिस सेट जी आहे त्याच्यामध्ये हाच प्रश्न आहे, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन द नंबर लाईन्स. पहा, मी एक उदाहरण घेतलेलं आहे, अजून एक प्रॅक्टिस सेटमधलं उदाहरण घेतो आणि मग राहिलेले प्रॅक्टिस सेटमधले उदाहरण तुम्हाला वहीमध्ये सोडवायचे. प्रश्न लिहित नाही, तुम्ही समोर पुस्तक ठेवा तुम्हाला कळेल. पहा मी वाचतोय, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल. इथे लक्षात घ्या आपल्याला 4 एक्झाम्पल दिलेले त्या प्रश्नामध्ये आणि मग प्रत्येक एक्झाम्पलसाठी सेपरेट नंबर लाईन काढा असं सरळ सरळ सांगितलेलं आहे. मी यापैकी दुसरा एक्झाम्पल 7/5 -2/5 -4/5 हा एक्झाम्पल या ठिकाणी करून दाखवतो. आता मी घेतलेलं एक्झाम्पल आहे त्या प्रकारचंच एक्झाम्पल आहे. आपल्याला हे रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचे स्केलच्या साह्याने, पेनने किंवा पेन्सिलने. पेन्सिलने काढला तर सोयीस्कर होईल, नंतर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर सहजरित्या इरेज करता येतं आणि पेनने काढला तरी चालतं. हा नंबर लाईन मी मध्यभागी 0 हा नंबर रिप्रेझेंट करतो आणि मग राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर घ्यायचं, लेफ्ट साईडला निगेटिव्ह घ्यायचं. आता हे अंतर साधारणतः किती घ्यायचं हे या डिनॉमिनेटरवरून ठरवायचं लक्षात घ्या, कारण हे डिनॉमिनेटर एवढे पार्ट करणार आपण, मग जेवढे पार्ट जास्त असतील तेवढं आपल्याला अंतर जास्त लागतं. आपण समजा कमी अंतर घेतलं, इथं 1 घेतलं, तर ह्या एवढ्या डिस्टन्समध्ये 5 पार्ट करणे आपल्याला कठीण होईल आणि म्हणून हे डिस्टन्स घेताना हे डिनॉमिनेटर जे आहे दिलेल्या रॅशनल नंबर्सचा तो थोडासा लक्षात घ्यायचा. हे डिनॉमिनेटर 5 असल्यामुळे थोडंसं जास्त अंतर घेऊन इथे आपण हे इंटीजर 1 दाखवायचं आणि मग हे इंटीजर 2 दाखवायचं. गरज पडेल तर पुढे आपल्याला ही नंबर लाईन एक्सटेंड करता येते. सेम डिस्टन्सवर या बाजूला निगेटिव्ह नंबर -1 आणि -2 आणि मग डिनॉमिनेटर 5 असल्यामुळे आपल्याला एका युनिट डिस्टन्समध्ये, याला 1 युनिट डिस्टन्स म्हणतात, हे 1 युनिट डिस्टन्स, हे 1 युनिट डिस्टन्स, मग हे 1 युनिट डिस्टन्सचे आपल्याला 5 पार्ट करायचे आहेत लक्षात घ्या. आणि 5 पार्ट करण्यासाठी 4 पॉइंट्स घ्यावे लागतात. उदाहरणार्थ ह्या स्केलचे आपल्याला समजा 3 भाग करायचे असतील तर या स्केलला किती ठिकाणी कट करावं लागेल, आपल्याला 2 ठिकाणी कट करावं लागेल. म्हणजे जेवढे पार्ट करायचे आहेत त्याच्यापेक्षा 1 पॉइंट कमी घ्यायचा. 5 पार्ट करायचे म्हणून किती पॉइंट घ्यायचे, 4 पॉइंट घ्यायचे. ऑटोमॅटिकली त्याचे 5 पार्ट होतात, 1 2 3 4. बघा आता पार्ट मोजू आपण, 1 2 3 4 पॉइंट घेतलो तर आता पार्ट मोजू, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ.
पांच पार्ट झाले. इथे पण तसं चार पॉइंट घ्यायचं, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार पॉइंट घेतले, पार्ट किती झाले बघा, एक दोन तीन चार पाच पार्ट झाले. ओके, मग त्याच पद्धतीने लेफ्ट साईडला एक दोन तीन चार पॉइंट. थोडंसं अंतर कमी जास्त झालं तरी तेवढं बिघडत नाही, कारण हे आपण रफ रिप्रेझेंट करतो, ॲक्च्युअल बायस्केल नसते, फॉर अंडरस्टँडिंग असते हे. आणि मग 7/5 हा पॉझिटिव्ह नंबर रिप्रेझेंट करायचा. मी सांगितल्याप्रमाणे याला मिक्सड नंबरमध्ये कन्वर्ट करा. 5 ने 7 ला भाग दिलो, एकचा भाग बसतो, बाकी 2 उरतं, आणि डिनॉमिनेटर 5 ला 5. याचा अर्थ एक या होल नंबर नंतर सेकंड पार्ट असा अर्थ आहे त्याचा. हे बघ, एक नंतर सेकंड पार्ट, हा मी थोडा वेळ सर्कल करतो म्हणजे फोकस होईल. किंवा डायरेक्ट मोजा तुम्ही, त्याला वेळ लागेल. सेवन्थ पार्ट कुठून मात्र होता, 0 पासून. जेव्हा असं करता ह्या होल नंबरच्या नंतर सेकंड पार्ट, आणि इथं मात्र सेवन्थ पार्ट कुठून, 0 पासून. इथून फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन, तोच येतो, तोच पॉइंट त्या ठिकाणी. 7/5 हा नंबर रिप्रेझेंट करतो. आणि मग हा असा आला दाखवायचा, आणि खाली लिहायचा 7/5, म्हणजे आपल्याला लवकर त्या ठिकाणी हायलाइट करता येतो. त्याच्यानंतर हा नंबर निगेटिव्ह आहे. आता हा न्युमरेटर लहान असल्यामुळे याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात, बरोबर. मग हा न्युमरेटर लहान असल्यामुळे 5 ने या 2 ला पूर्ण भाग जात नाही, म्हणजेच हा नंबर 1 पेक्षा लहान आहे. पॉझिटिव्ह असेल तर 1 च्या अगोदर येतं, निगेटिव्ह असेल तर हे -1 आणि 0 च्या मध्ये येतं. त्यामुळे हे मिक्सड नंबरमध्ये कन्वर्ट होणार नाही. मग डायरेक्ट सेकंड पार्ट निगेटिव्ह साईडला 0 पासून फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट हा पॉइंट -2/5 रॅशनल नंबर रिप्रेझेंट करतो. त्यानंतर -4 आहे 4/5, हा पण न्युमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा लहान आहे, म्हणून हा फ्रॅक्शन आहे. मग -4 म्हणजे मायनस साईडला 0 पासून फोर्थ पार्ट, जसा हा सेकंड पार्ट होता, थर्ड आणि फोर्थ हा नंबर त्या ठिकाणी, हा पॉइंट -4/5 हा रॅशनल नंबर रिप्रेझेंट करतो. अजून आपण ऍडिशनल काही घेऊ याच्यावरच, याच उदाहरणामध्ये समजा 7/-8/5 11/5 बघा, आता -8 हे मिक्सड नंबर मध्ये कन्वर्ट होतो. 5 1 5 -1, आणि मग शिल्लक राहतात 3, इथे -3/5. याचा अर्थ आहे -1 च्या नंतर हा थर्ड पार्ट म्हणजे हा नंबर असतो. हे बघा, -1 च्या नंतर 1 2 3, हा फोकस करतो मी, तुम्ही या पद्धतीने करा. किंवा डायरेक्ट 8th पार्ट निगेटिव्ह साईडला 0 पासून, वेळ लागतं 1 2 3 4 5 6 7 8, दोन्ही पद्धतीने आपल्याला हा नंबर रिप्रेझेंट करता येतो -8/5. पण जेव्हा नंबर मोठा असतो, जेव्हा जेव्हा न्युमरेटर खूप मोठा असतो, तेव्हा हे मिक्सड नंबरमध्ये कन्वर्ट करणे सोपं होतं, 0 पासून काउंट करण्याची गरज पडत नाही. आता 5 ने 11 ला भाग द्यायचं, 5 2 10 उरला 1/5. मग 2 या होल नंबर नंतर हा फर्स्ट पार्ट, आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे राईट साईडला. तेव्हा 2 या होल नंबर नंतर हा फर्स्ट पार्ट म्हणजेच हा नंबर 11/5 आहे. या पद्धतीने आपल्याला रॅशनल नंबर्स रिप्रेझेंट करता येतात. आणि लक्षात घ्या, डिनॉमिनेटर जेवढा मोठा तेवढा इथे या ठिकाणी 1 युनिट डिस्टन्स आपण जास्त घ्यायचं. जसं आता प्रॅक्टिस सेटमध्ये एक उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर 10 असल्यामुळे हा जो 1 युनिट डिस्टन्स आहे तो जास्तीत जास्त घ्यायचा. लक्षात घ्या,